कोल्हापुरात अजित पवार गटाचं शक्ती प्रदर्शन, उत्तरदायित्व सभेतून विरोधकांवर हल्लाबोल। ठाकरे सरकार पडत असताना महायुतीमध्ये सहभागी होण्यासाठी 52 आमदारांच्या सह्यांचं पत्र देण्यात आलं होतं, हे जर खरं नसेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनावलं। ज्याने पायताणाची भाषा केली त्याला हसन मुश्रीफांनी मिठी मारली, तर त्याच्या बरगड्या राहतील का? धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला। कोल्हापुरात अजित पवार गटाचं शक्ती प्रदर्शन, अजित पवारांची रॅली, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। जे गेलेत त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद, शरद पवारांचं कार्यकर्त्यांना संबोधित करताना महत्त्वाचं विधान। महाविकास आघाडीत आपल्याला 70 ते 80 जागा मिळणार, कामाला लागा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश। राज्यामध्ये आता आपल्याला नवीन टीम करायची आहे, त्यामुळे जोमाने कामाला लागा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विधान। कोपर्डी हत्याकांडातील गुन्हेगार जितेंद्र शिंदेची आत्महत्या, येरडवा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना गळफास घेऊन आत्महत्या। नागपुरातील ओबीसी कुणबी समाजाच्या आंदोलनात भाजप आमदारांची उपस्थिती, आमदार समीर मेघे आणि पंकज भोईर यांची हजेरी। कोपर्डी प्रकरणात देवानंच न्याय केला, उर्वरित आरोपींना फाशी द्यावी, मनोज जरांगेंची मागणी। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरमधील तरुणांचं गेल्या 3 दिवसांपासून उपोषण, जोपर्यंत सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये मराठा समाजाचा मोर्चा, टरबूज फोडून जालन्यातील घटनेचा निषेध। मराठा आरक्षणावर उद्या मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, सह्याद्री अतिथीगृहात बैठक होणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। नांदेडच्या लोहा तालुक्यातील कापशी खुर्द गावातील स्मशानभूमीवरील अतिक्रमणाविरोधात गावकऱ्यांचं आंदोलन, जागा हडप करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी। धाराशिवच्या बेंबळीमध्ये मराठा तरुणानं पेटवली स्वतःची दुचाकी, मराठा आरक्षणासाठी तरुणाचं पाऊल। मराठा आरक्षणासाठी परभणीच्या तुरा गावातील ग्रामस्थ आक्रमक, मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण दिलं जाणार नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांवर आणि सर्व निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा ठराव। अहमदनगर जिल्ह्याच्या कोल्हार गावात सकल मराठा समाजाचं उपोषण, आरक्षणासाठी उपोषण, मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा। नाशिक जिल्ह्याच्या नैताळेमध्ये मराठा आरक्षणासाठी सरणावर बसून उपोषण, माजी खासदार संभाजीराजेंची उपोषणस्थळी भेट। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची ओबीसी कुणबी समाजाच्या आंदोलनात उपस्थिती, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या मागणीसाठी नागपुरात आंदोलन। 2024 भाजप सरकार सत्तेत राहणार नाही, जळगावमधल्या सभेतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। एकनाथ शिंदे बेकायदा मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा पुन्हा शिंदेंवर वार, तर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरूनही टीका। राम मंदिराच्या लोकार्पणावेळी पुन्हा गोधरा घडवण्याचा कट, उद्धव ठाकरेंचा आरोप। भारत आमचाच, हिंदुस्थान आमचाच आणि इंडियाही आमचाच, उद्धव ठाकरेंचा थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल, आम्ही नाव नाही तर पंतप्रधान बदलण्याचा ठाकरेंचा निर्णय। नांदेडच्या धर्माबादमध्ये सकल मराठा समाजाकडून अशोक चव्हाणांचा निषेध, मराठा आरक्षणावरून मराठा तरुण आणि चव्हाणांमध्ये वाद झालेला होता, चव्हाणांच्या घराची सुरक्षा यानंतर वाढवण्यात आली। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रा बीडमध्ये दाखल, कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहात पंकजा मुंडेंचं स्वागत। पंकजाताई, बुद्धांचा अष्टांग मार्गच तुम्हाला तारू शकेल, आरपीआयच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांचं आवाहन। मंगल प्रभात लोढांनी केएम रुग्णालयात जाऊन घेतली जखमी गोविंदा सूरज कदमची भेट, मंगल प्रभात लोढांकडून सूरजच्या प्रकृतीची विचारपूस। बबन घुलप यांचा उपनेतेपदाचा राजीनामा, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, व्हॉट्सअपवरून ठाकरेंना पाठवला राजीनामा, सूत्रांची माहिती। नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ, 51% पाणीसाठात जमा। नाशिक जिल्ह्यात 2 दिवस पावसाची जोरदार बॅटिंग, जिल्ह्यातील धरणांच्या पातळीमध्ये 11% वाढ। नाशिकच्या मनमाडमध्ये चांगल्या पावसासाठी मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण, सामुदायिक नमाजाला मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती।
साताऱ्यातील पोवई नाकामधील कार्यक्रमात खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे एकत्र, तर चक्क उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंना वाकून मुजरा। चिंतामणी गणपतीच्या आगमन सोहळ्यात एकूण 89 मोबाईलची चोरी, गर्दीचा फायदा घेत भाविकांच्या मोबाईलवर चोरट्यांचा डल्ला, 5 आरोपी काळाचौकी पोलिसांच्या ताब्यात। मनसेकडून गणपती मूर्तींचं मुफत वितरण, गरजू कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी अंधेरी पूर्वेत मनसेकडून पर्यावरणपूरक गणपती मूर्तींचं वाटप। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, गणपती आमचा किंमत तुमची उपक्रमाला राज ठाकरेंची हजेरी, या उपक्रमांतर्गत नागरिकांना स्वतः ठरवलेल्या किमतीत गणपतीची मूर्ती खरेदी करता येणार। वाशिम जिल्ह्यातील संगमेश्वर प्रकल्प 100% भरल्यामुळे सांडव्यातून पाणी प्रवाहित, परिसरातील 10 ते 12 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। नाशिकमधील वाघाड पुणेगाव धरण ओव्हरफ्लो, पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग, टंचाईग्रस्त मनमाडसह पूर्व भागाला दिलासा। मुसळधार पावसानं पालघरमधील मध्य वैतरणा धरण ओव्हरफ्लो, धरणाचे 5 दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडले, धरणातून 105 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। बीड जिल्ह्यातील पिंपरीच्या शिवारात उडीद पिकामध्ये मेंढरं चरायला सोडली, पावसाभावी पिकांचं मोठं नुकसान। महिनाभरात मध्य रेल्वेच्या 4 वंदे भारत एक्सप्रेसमधून 1,22,000 अधिक प्रवाशांचा प्रवास, मध्य रेल्वेला 10,72,00,000 महसूल मिळाला। कशेडी बोगद्यातील मुंबईहून गोव्याकडे जाणारी एक मार्गिका खुली, जिल्हा पोलीस प्रशासनाकडून वाहतूक नियंत्रणासाठी बोगद्याच्या दोन्ही बाजूला पोलीस तैनात। खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांच्या दरावर आरटीओचं नियंत्रण, कोकणवासियांना अतिरिक्त शुल्क आकारणी केल्यास खासगी ट्रॅव्हल्सवर होणार कारवाई, नवी मुंबई आरटीओचे खासगी ट्रॅव्हल्ससाठी दरपत्रक जारी। सना खान यांची हत्या अमित साहूनेच केल्याचं समोर, नागपूर पोलिसांकडे सना यांच्या हत्येचे भक्कम पुरावे, 2 ऑगस्टच्या रात्रीचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती। गणेशोत्सव मंडपासाठी रस्त्यावर खड्डे पडल्यास प्रत्येक खड्ड्यासाठी 2,000 दंड, ठाणे महापालिकेची माहिती। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या पेणमध्ये पोलिसांचं संचलन, आंबेडकर चौकापासून पेण डीवायएसपी ऑफिसपर्यंत पोलिसांचा लाँग मार्च। इरशाळवाडीतील दरडीखाली गाडल्या गेलेल्या 57 जणांना मृत घोषित केलं, मृतांच्या वारसांना सानुदान अनुग्रह देण्याबाबत मंजुरी, सोमवारपासून अनुदान वाटप केलं जाणार। नंदुरबारच्या नवापूरमध्ये काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला सुरुवात, जनसंवाद पदयात्रेत शेकडो कार्यकर्ते सहभागी। आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी मनोहर जोशींचं घर जाळायला लावलं, सदा सरवणकरांचा मोठा गौप्यस्फोट। कल्याणच्या कोळशेवाडी आणि खडकपाडा पोलिसांकडून 7 लाख रुपयांचे किमती ड्रग्ज जप्त, 4 जण अटकेत। गुंगियातील कुख्यात गुंड गुरु पटलेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई, आतापर्यंत गुरु पटलेवर विविध प्रकारचे 23 गुन्हे दाखल। चोरी करायला आलेल्या चोरट्यांकडून घरात झोपलेल्या वृद्धाची हत्या, वर्ध्याच्या गिरोलीतली घटना, घरातून सोन्यासह 1 लाखाची रक्कमही चोरट्यांकडून लंपास। गोंदियात घरफोडी करणाऱ्याला आंतरराज्य आरोपीला मध्य प्रदेशमधून अटक, 11,68,000 मुद्देमाल आणि सोन्याचे दागिने आरोपींकडून जप्त। दुकानासमोर बसलेल्या तरुणाला चोरट्यांनी मारहाण करत लुटलं, बारामती शहरातली घटना, तरुणाच्या खिशातील पैसे घेऊन पोबारा। मुंबईच्या येलोगेट बंदरामध्ये अज्ञात कार शिरल्यानं खळबळ, सीआयएसएफच्या जवानांची नजर चुकवून कार येलोगेटमध्ये शिरली, कारमधील 3 जण अटकेत, कारमध्ये सापडलेली 20 जिवंत काडतूस आणि मॅग्झिन जप्त। यवतमाळच्या वणी तालुक्यातील घोंसा मार्गावर कारला भीषण आग, कारमधील 4 प्रवासी सुखरूप, कारचं नुकसान। अमेरिकेतील कॉलिन कॉलेजच्या परिसरामध्ये मंगळागौरीचं आयोजन, 1,525 अधिक महिला आणि मुलींचा सहभाग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।